नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी या चॅनल वरती। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राइब केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे अगदी मनापासून आभार। आणि ज्यांनी अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि रेग्युलर अपडेट मिळण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक सुद्धा करायचं आहे। चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओ लेक्चरला। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। भारतातील खनिज साधन संपत्तीच्या संदर्भात बघत असताना धात्विक खनिजे, अधात्विक खनिजे, ऊर्जा खनिजे अशा पद्धतीने काय क्रोनोलॉजिकली सर्व चॅप्टर्स आपण कंप्लीट केलेले आहेत। भारतातील पेट्रोलियम संसाधनांच्या संदर्भात अध्ययन केल्याच्या नंतर आजचा शेवटचा पिरियड आपला असणार आहे खनिज साधन संपत्तीवरचा, कोणता, नैसर्गिक वायू। याच्यानंतर एक व्हिडिओ अपलोड होईल ज्या ठिकाणी काय सर्व खनिजे जी आहेत तर त्या खनिजांच्या संदर्भात जी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत आणि उत्पादक जे प्रदेश आहेत त्यांच्या संदर्भात एक छोटासा व्हिडिओ असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त डेटा आणि काय तथ्य जे आहेत ते दिले जातील। तर हा शेवटचा पिरियड आहे जो कन्सेप्च्युअल असणार आहे भारतीय खनिज साधन संपत्तीवरती। तर भारतीय खनिज साधन संपत्तीमधील एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजेच कोणता, नैसर्गिक वायू, याच्याबद्दल आपण बघणार आहोत। ज्यावेळेस पेट्रोलियम हा चॅप्टर चालू होता त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलेलं होतं की नैसर्गिक वायू म्हणजे काय असतो, पेट्रोलियमचे जेवढे काही क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये आढळणारा जो वायुरूप पदार्थ असतो त्यालाच काय म्हणतो आपण, नैसर्गिक वायू म्हणतो। किंवा भूगर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी काय पेट्रोलियमचे साठे आपल्याला आढळतात तर त्या पेट्रोलियमच्या साठ्यांमध्ये अशा पद्धतीनं सांगितलं होतं, अशा पद्धतीने भूगर्भामध्ये जर पेट्रोलियम असेल आणि हा एवढा भाग या ठिकाणी काय यांना काय म्हणलं होतं आपण, हायड्रोकार्बन्स असं म्हणलेलं होतं। तर या हायड्रोकार्बनमध्ये 70% काय सॉलिड फॉर्ममध्ये पेट्रोलियम असतं आणि 30% जे आहे तर ते अशा पद्धतीने नॅचरल गॅसच्या स्वरूपात या खाणींमध्ये काय वरच्या बाजूला तरंगणारा जो पदार्थ असतो वायुरूप तर त्यालाच काय म्हणलं होतं आपण, नैसर्गिक वायू असं म्हणलेलं होतं। या गोष्टी आपण काय समजून घेतलेल्या होत्या। तर फक्त पेट्रोलियम क्षेत्रामध्येच नैसर्गिक वायू भेटतं असं नाही तर काही ठिकाणी म्हणजे दगडी कोळशाच्या वगैरे ज्या खाणी असतात ते सुद्धा तर जीवाश्म इंधन आहे तर त्या ठिकाणी सुद्धा त्या दगडी कोळशांमधून काय वायुरूपाच्या स्वरूपात काय बाहेर पडलेले आणि त्याच साठ्यांमध्ये अडकून राहिलेले जे पदार्थ असतात त्यांना सुद्धा आपल्याला काय म्हणता येतं, नैसर्गिक वायू असं म्हणता येतं। म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की दगडी कोळसा व खनिज तेलांच्या साठ्यांबरोबर आढळणाऱ्या वायुरूप पदार्थांना काय म्हणलेलं आहे, नैसर्गिक वायू असं म्हणलेलं आहे या ठिकाणी काय, ज्याला की आपण नॅचरल गॅस असं म्हणतो। तर या नॅचरल गॅसच्या संदर्भात लक्षात घेताना बघा, आपण जी काही वीज वापरतो तर भारतातील एकूण वीज निर्मितीपैकी 10% वीज निर्मिती तयार करण्यासाठी या ठिकाणी नैसर्गिक वायूचा उपयोग केला जातो। आणि आपण घर बसल्या या ठिकाणी काय स्विच मारून ज्या विजेचा वापर करतो तर त्याची खरी किंमत या मजुरांना काय करावं लागते, चुकवावी लागते। कशा पद्धतीने बघा, या ठिकाणी आता जे पेट्रोलियम क्षेत्र आहे त्या ठिकाणातून पेट्रोलियम मिळवण्यासाठी किंवा नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी आपण मशीनद्वारे काय करतो, ड्रिलिंग करतो। आणि अशा पद्धतीने ड्रिलिंग केल्याच्या नंतर हाय प्रेशरमुळे ॲटोमॅटिकली नॅचरल गॅस असेल किंवा पेट्रोलियम पदार्थ जे आहेत ते बाहेर पडतं आणि त्यांची साठवणूक आपण काय वेगवेगळ्या माध्यमांमध्ये, कंटेनर्समध्ये असतील, वेगवेगळ्या रिफायनरीजमध्ये आपण काय करत असतो। मात्र दगडी कोळशांच्या ज्या खाणी असतात, खाण खणत असताना या ठिकाणी जो बोगदा खणला जातो तर तो बोगदा खणत असताना दगडी कोळशांच्या काय खाणींमध्ये काही एअर गॅप त्या ठिकाणी असतात। समजा अशा पद्धतीने एक मजूर आहे आणि तो काय केलाय, भूगर्भामध्ये अशा पद्धतीने काय केलेला, खाण खणलेली आहे आणि या ठिकाणी दगडी कोळशाची खाण काय उपलब्ध आहे। तर अशा पद्धतीने जमिनीमध्ये तर मायनिंग करत गेल्याच्यानंतर दगडी कोळसा काय प्राप्त होतो। आता या ठिकाणी संपूर्ण प्रदेशामध्ये दगडी कोळसा आहे आणि या ठिकाणी काय आहे, समजा हा त्या ठिकाणी एक व्हॅक्युम आहे, व्हॅक्युम म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी नैसर्गिक वायू काय दडलेली आहे त्या ठिकाणी लपून बसलेली आहे जी की निर्मित झालेली आहे दगडी कोळशांपासून, यालाच आपण काय म्हणतो, नॅचरल गॅस असं म्हणतो। तर खाण या ठिकाणी काय खणत पुढे गेल्याच्या नंतर या ठिकाणी आल्याच्यानंतर समजतं की समोर काय आहे, नैसर्गिक वायू आहे। बऱ्याच वेळा काय होतं या खाणींमध्ये ज्यावेळेस काय म्हणजे जोपर्यंत टेक्नॉलॉजी या ठिकाणी काय अपडेटेड नव्हती, म्हणजेच काय तंत्रज्ञानाचा आणखीन खूप मोठ्या प्रमाणात काय उपयोग केला गेलेला नव्हता, तर त्यावेळेस व्हायचं काय, कोणत्या कोणत्या समस्यांना काय सामोरं जावं लागतं या कामगारांना जे काय खाणीमध्ये काम करतात। तर अशा पद्धतीने ज्यावेळेस जे काय अवजार असतं या ठिकाणी काय त्या अवजाराच्या सहाय्याने ज्यावेळेस दगडी कोळसा काय खणला जातो तर त्यावेळेस काय चिंगारी त्याच्यातून काय तयार होत असते, निर्मिती होत असते। आणि हा जो नैसर्गिक वायू आहे तर या नैसर्गिक वायूचा मुख्य घटक, मुख्य तत्व कोणता आहे, मिथेन हा वायू असतो आणि जो की काय लवकर पेट घेतो। या ठिकाणी खाणींमध्ये खणत असताना जे ठिणग्या बाहेर पडतात तर त्याच्यामुळे जर समजा हा नैसर्गिक वायू प्राप्त करण्याच्या अगोदर तो लीक झाला आणि अशा पद्धतीने या पूर्णपणे काय ही जी खाण आहे या खाणीमध्ये पसरला
तर त्या ठिकाणी काम करणारा काय प्रत्येक जो कामगार असतो मजूर असतो तो काय होतो जळून खाक होतो. त्या ठिकाणी त्याचे अवशेषांग सुद्धा आपल्याला काय शिल्लक भेटत नाहीत. किंवा बऱ्याच वेळा खाणींचं काम चालत असताना आपण बघितलं होतं दगडी कोळशाच्या खाणी कोणत्या काय मुख्य क्षेत्रामध्ये असतात तर नदीखोऱ्यांमध्ये. आपण ब्रह्मपुत्र नदीखोरं बघितलं होतं, महानदी नदीखोरं बघितलं होतं, दामोदर नदीखोरे, तर बऱ्याच नदीखोऱ्या आपण बघितलेल्या होत्या ज्या ठिकाणी काय दगडी कोळशाचं उत्पादन घेतलं जातं. अशा पद्धतीने मायनिंग करत असताना समजा त्या क्षेत्रामध्ये जर अचानक नदीला पूर आला तर का खाण काय होते तर नदीने पूर्णपणे पाण्याने तुडुंबपणे काय भरून जाते. कधी कधी शक्य होतं की खाणींमधून काय या मजुरांना बाहेर काढणं, मात्र कधी कधी अशक्य बनतं. येतं लक्षात? तर या गोष्टींची आपल्याला कल्पना असली पाहिजे. मात्र आता टेक्नॉलॉजी अशा पद्धतीने पूर्णपणे विकसित झालेली आहे की त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला असं म्हणता येणार नाही की मजुरांचा त्या ठिकाणी जीव किंवा प्राण गमवावे लागत नाहीत. मात्र त्याचं काय रेशो 100% काय झालेलं कमी आहे, त्याचं प्रमाण निश्चितच काय झालेलं आहे कमी झालेलं आहे. तर जो नैसर्गिक वायू आहे तर त्या नैसर्गिक वायूचा मुख्य स्रोत या ठिकाणी काय मुख्य तत्व काय आहे, मिथेन हा वायू आहे. नैसर्गिक वायूचा शोध आणि उत्पादन भारतामध्ये बघा वेगवेगळे इन्स्टिट्यूट वेगवेगळे या ठिकाणी काय सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या काम करतात असं आपण बघितलं होतं काय पेट्रोलियम अभ्यासत असताना. या ठिकाणी ONGC बघितलं होतं, त्याच्यानंतर काय ऑइल इंडिया लिमिटेड बघितलं होतं, त्याच्यानंतर काय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आपण बघितलेलं होतं. तर या व्हिडिओमध्ये मला सांगायचं आहे ONGCची स्थापना, ऑइल इंडिया लिमिटेडची स्थापना आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या तीनही इन्स्टिट्यूटची स्थापना कोणत्या कोणत्या वर्षी झालेली होती हे सांगायचं आहे. तर यांच्या बाबतीत इथं नैसर्गिक वायूचं बघत असताना बघा पेट्रोलियमचं उत्पादन ज्यावेळेस घेतलं जातं त्याच वेळेस नैसर्गिक वायूचं सुद्धा उत्पादन घेतलं जातं. मात्र त्यांची व्यवस्था, त्यांचं सिस्टम जे आहे, तर त्यांचं मॅनेजमेंट व्यवस्थापन जे असेल ते थोडंसं पेट्रोलियमपेक्षा वेगळं ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्या टँकरमध्ये आपण पेट्रोलियम भरतो त्याच टँकरमध्ये आपल्याला नैसर्गिक वायू तर भरता येणार नाही, तर त्यासाठी वेगळ्या रिफायनरीज, त्यासाठी वेगळी पाईपलाईन, अशा पद्धतीनं डिस्टिंग्विश करून आपल्याला स्टडी करायचं होतं. म्हणून पेट्रोलियम बघत असताना आपण नैसर्गिक वायूला थोडंसं काय बाजूला ठेवलेलं होतं, आपण नंतर व्यवस्था सांगितलेलं होतं. तर आजच्या पिरियडमध्ये कंप्लीट करू नैसर्गिक वायूचे शोध आणि उत्पादनाच्या संदर्भात. या ठिकाणी काम करणाऱ्या दोन महत्वपूर्ण कंपन्या आहेत भारतातील कुठल्या कुठल्या, ONGC आणि OIL. ONGC म्हणजे कोणती, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, याला म्हणतो आपण ONGC. तर OVL ची स्थापना केव्हा झाली होती हे सांगायचं आहे. मागं आपलं पेट्रोलियम बघत असताना काय झालेलं आहे, ONGC विदेश लिमिटेडची स्थापना केव्हा झाली होती हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. ONGC आणि ऑइल इंडिया लिमिटेड द्वारे या ठिकाणी काय नैसर्गिक वायूंचं नॅचरल गॅसचं शोध आणि उत्पादनाचं काम या ठिकाणी काय केलं जातं यांच्यामार्फत. मात्र त्याची निर्मिती म्हणजे जे नॅचरल गॅस आहे, नॅचरल गॅसचं या ठिकाणी काय प्रोडक्शन करणे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन करणे, निर्मिती व संपूर्ण देशातील वितरणाच्या संदर्भात काम करणारी कंपनी कोणती आहे सार्वजनिक क्षेत्रामधील, GAIL, गेल गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. तर तुमच्यासाठी दोन क्वेश्चन आहेत, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झालेली होती, 1900 काय आहे हे मला सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचा या ठिकाणी समावेश कोणत्या कॅटेगरीमध्ये केला जातो. भारताने सार्वजनिक क्षेत्रातील किंवा प्रायव्हेट क्षेत्रामधील बऱ्याच कंपन्यांचा समावेश, काहींचा महारत्न कंपन्यांमध्ये, काहींचा नवरत्न कंपन्यांमध्ये केलेला होता. तर अशा पद्धतीने कशामध्ये समावेश केला जातो हे सांगायचं आहे. मागच्या पिरियडमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ONGCला कोणता दर्जा देण्यात आलेला होता, त्याच पद्धतीने गेलला दिलेला दर्जा कोणता आहे हे तुम्ही सांगायचं आहे. बघा भारतामध्ये 1692 अब्ज घनमीटर एवढे मोठे काय साठे भारतामध्ये काय उपलब्ध आहे. प्रश्न अशा पद्धतीने येऊ शकतो, नैसर्गिक वायूंच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. एकूण जगाच्या 1% गॅसचे म्हणजे नैसर्गिक वायूचे साठे भारतामध्ये आढळतात. भारतामध्ये 1692, आता काही पुस्तकांमध्ये आकडा आहे 685 असेल, 650 असेल, तर पुस्तकांचं या ठिकाणी ॲडिशन केव्हा आलेली आहे, ती आवृत्ती केव्हा आलेली, 2018 2019 2020 2021 आपण चाललेलो आहोत. 2021 काय आपल्याला उपलब्ध असलेला जेवढं काय स्टॅटिक डाटा आहे तर त्यानुसार आकडे या ठिकाणी मी लिहून ठेवलेले आहेत. तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे काही चूक असणार नाही. याच्या अगोदरचे कुठले जर पुस्तक असतील तर त्याच्या आकडा 680 असणं शक्य आहे, 638 असणं शक्य आहे किंवा 650. तर आज रोजी भारतामध्ये वर्तमानाला सद्यस्थितीमध्ये 692 अब्ज घनमीटर एवढे नैसर्गिक वायूचे साठे भारतामध्ये उपलब्ध आहेत आणि अनुमानित असलेले साठे याच्यापेक्षा सुद्धा कितीतरी पटींनी काय जास्त आहेत. सध्या उपलब्ध असलेले भांडार किती आहेत, 692 अब्ज घनमीटर. तर हे एकूण जगाच्या काय 1% नैसर्गिक वायू भारतामध्ये उपलब्ध होतो. बघा भांडाराच्या बाबतीत जर आपण विचार केला
तर कृष्णा गोदावरी बेसिन ज्याला केजी बेसिन असं म्हटलं जातं च्या D6 ब्लॉक मध्ये काय आहे असे अनुमानित आहे। भारतात नैसर्गिक वायूचे सर्वात मोठे भांडार। बघा सद्यस्थितीला नैसर्गिक वायूचं उत्पादन जे आहे तर ते मुंबईजवळ अरबी समुद्रामध्ये स्थित असलेलं जे मुंबई हाय तेल क्षेत्र पाहिलेलं होतं तर त्याच ठिकाणी नैसर्गिक वायूचे क्षेत्र सुद्धा काय आढळतात हे आपण बघितलेलं होतं। तर त्या ठिकाणातून सद्यस्थितीला नैसर्गिक वायूचं सर्वाधिक उत्पादन भारतामध्ये घेतलं जातं। ओके मात्र हे जे केजी बेसिन आपण बघू केजी बेसिन काय म्हणतो वर्तमानपत्रांमध्ये किंवा न्यूज चॅनल्समध्ये आणखीन सुद्धा ज्या ज्यावेळेस काही न्यूज येते कृष्णा गोदावरी बेसिनच्या संदर्भात तर त्यावेळेस काय तर तो शब्दोच्चार जो आहे तो केजी बेसिन म्हणून केला जातो। आपण या ठिकाणी काही लिहिलेला आहे तुम्हाला क्वेश्चन अशा पद्धतीने येऊ शकतो केजी बेसिन कशाच्या संदर्भात आहे तर केजी बेसिनमध्ये काय खूप मोठ्या प्रमाणात काय खनिज साधन संपत्तीचे काय ते एक भांडार आहे आणि त्या ठिकाणी सर्वात मोठे नैसर्गिक वायूंचे भांडारांचं सुद्धा काय अनुमान त्या ठिकाणी काय किंवा वर्तवलेलं आहे एक अंदाज सांगितलेला आहे त्या ठिकाणी आहेत असं सांगितलेलं आहे। मात्र आणखीन त्याच्या उत्पादनाला सुरुवात झालेली नाही हा सुद्धा महत्त्वपूर्ण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। तर केजी बेसिनमधील जो D6 ब्लॉक आहे NM पासून काकीनाडा किनाऱ्यापर्यंतचा जो प्रदेश आहे बघा केजी बेसिनमधीलच काय त्या ब्लॉकला नाव दिले D1 ब्लॉक D2 ब्लॉक D3 ब्लॉक D4 ब्लॉक तर केजी बेसिन असेल किंवा D6 ब्लॉक कशाच्या संदर्भात आहे तर तुम्हाला निश्चितपणे काय निवडायचं आहे नैसर्गिक वायूच्या काय संदर्भात असलेले हे दोन काय शब्दोच्चार आहेत कोणते कोणते केजी बेसिन आणि D6 ब्लॉक मध्ये या ठिकाणी काय भारतातील आता सध्या सर्वात मोठे त्या ठिकाणी नैसर्गिक वायूचे काय भांडार आहेत असा अनुमान सांगितलेला आहे तो NM काकीनाडा या क्षेत्रामध्ये आहे। तर भारतात नैसर्गिक वायूचे सर्वाधिक उत्पादन कुठं होतं म्हणून सांगितलं होतं आपण पेट्रोलियम चॅप्टर बघत असताना तुम्हाला सांगितलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या दक्षिणेला अरबी समुद्रामध्ये स्थित असलेला 176 किलोमीटर दूर किनाऱ्यापासून तर एक क्षेत्र आहे कोणतं मुंबई हाय तेल क्षेत्र। बघा 1985 काय किंवा 1980 ते 1990 दशकामध्ये भारतामध्ये शोध लागलेला हा सगळ्यात मोठा तेल क्षेत्र होता आणि तो गॅस क्षेत्र सुद्धा होता। तर याच तेल क्षेत्रामध्ये नैसर्गिक वायूंचे सुद्धा काय सर्वात मोठे भांडार होते आणि तेव्हापासून आता म्हणजे तेव्हापासून जोपर्यंत इतर काय बेसिन क्षेत्र असेल किंवा तो जो 2009-10 काय शोध लावण्यात आलेला होता राजस्थानमधला एक काय छिंदवाडा प्रदेश आपण बघितलेला नाही बारमेड हा क्षेत्र बघितला होता। तर या बारमेड क्षेत्रामध्ये सुद्धा काय पेट्रोलियमचे साठे आढळले आणि त्याच्यानंतर भारतातील उत्पादनाचं स्वरूप थोडंसं बदललं या ठिकाणी म्हणजे अपतटीय क्षेत्रांचा जर विचार केला तर सध्या कोणतं राज्य अग्रेसर आहे तर राजस्थान राज्य अग्रेसर होता त्याच्या अगोदर गुजरात राज्य होता। अपतटीय क्षेत्रांचा जर विचार केला तर अगोदर काय मुंबई हा या तेल क्षेत्रामध्ये काय सर्वाधिक उत्पादन घेतलं जायचं मात्र बेसिन हा क्षेत्र सुद्धा काय या ठिकाणी स्पर्धा करू लागलेला आहे। मात्र आज रोजीपर्यंत नैसर्गिक वायूचं सर्वाधिक उत्पादन कुठे घेतलं जातं मुंबई हा या तेल क्षेत्रामध्ये घेतलं जातं आणि या ठिकाणातून प्राप्त केलेलं किंवा उत्पादित केलेलं जे नैसर्गिक वायू आहे तर त्या नैसर्गिक वायूची साठवणूक जी आहे तर ती कुठे केली जाते उरण या बेटावरती केलं जातं जे मुंबईच्या जवळ काय स्थित आहे उरण बंदरात या ठिकाणी काय याची साठवणूक केली जाते ज्या की नैसर्गिक वायूचं उत्पादन मुंबई हाय तेल क्षेत्रामध्ये होतं। बघा आता याच्यानंतर काही तथ्य आणखीन या ठिकाणी आहेत आपण काय नैसर्गिक वायूच्या संदर्भात बघायचे आपल्याला कुठले कुठले एक आहे भारतीय पेट्रोलियम संस्था जी आहे तर त्याची स्थापना 1960 झाली होती आणि तो स्थित कुठं आहे देहरादूनमध्ये स्थित आहे आणि दुसरं राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी ही उत्तर प्रदेशमधील काय अमेठी या ठिकाणी आहे। तर उत्तर प्रदेशमध्येच आणखीन 2-3 या ठिकाणी महत्त्वपूर्ण आपल्याला काय म्हणता येईल गॅस बेस्ड पॉवर प्लांट सुद्धा त्या ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी संपूर्ण पश्चिमी अपतटीय आणि अभितटीय क्षेत्रातील म्हणजे मुंबईमध्ये गुजरातमध्ये राजस्थानमध्ये एकूण एक महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक वायूचं उत्पादन घेतलं जातं किंवा अरबी समुद्रामध्ये घेतल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूचं काय जे उत्पादन आहे त्याचं परिवहन कुठंपर्यंत केलं जातं UP केलं जातं कारण UP सर्वात मोठे काय गॅसवरती बेस्ट नैसर्गिक वायूवरती आधारित असलेले पॉवर प्लांट्स त्या ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी काय वीज निर्मिती केली जाते। फक्त दगडी कोळशाचाच उपयोग काय वीज निर्मितीसाठी केला जातो असं नाही तर या नैसर्गिक वायूचा उपयोग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो। ओके तर या ठिकाणी हे पॉइंट झाले याच्यानंतर आपल्याला बघायचे नैसर्गिक वायूचे उपयोग कोणते कोणते आहेत या नैसर्गिक वायूंचा उपयोग कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये केला जातो खत तयार करत असताना औष्णिक विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती करत असताना कृत्रिम रबर तयार करण्यासाठी त्याच्यानंतर पेट्रोकेमिकल्स जे प्रयोगशाळा असतात त्या ठिकाणी असेल किंवा घरगुती
इंधन म्हणून या ठिकाणी आपण जी एलपीजी वापरतो तर त्याच्यामध्ये सुद्धा काय या नैसर्गिक वायूचा उपयोग केला जातो. बघा एक लक्षात घ्या, मी सांगितलं होतं नैसर्गिक वायूचा मुख्य स्रोत कोणता सांगितला होता मी, मिथेन हा सांगितला होता. बघा हा दगडी कोळसा किंवा पेट्रोलियमचे जे दलदलीचे प्रदेश असतात भूगर्भामध्ये तर त्या ठिकाणी हा मिथेन आढळतो ज्याला की आपण काय म्हणतो नैसर्गिक वायू असं म्हणतो. तर हा मिथेन वायू कोणत्या कोणत्या प्रदेशामध्ये, बघा सायन्स सेक्टरचा म्हणजे विज्ञानच्या सेक्शनमधील प्रश्न म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने प्रश्न बऱ्याच वेळा आलेला असेल तर खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये मिथेन वायू आढळत नाही. सर्व पर्याय काय मिथेन वायू आढळणारे असतील, एक पर्याय असेल ज्या ठिकाणी मिथेन वायू आढळत नाही तर तो पर्याय आपल्याला ॲज पर म्हणजे प्रश्नाचं स्वरूप बघून काय सिलेक्ट करायचा असतो. तर प्रश्न काय विचारला आहे त्यानुसार आपलं उत्तर काय बदलत असतं, तर त्याला ॲन्सर करण्यासाठी आपली संकल्पना पूर्णपणे क्लिअर करणं आवश्यक आहे. बघा जे वनस्पती असतात किंवा वनस्पतींचे जे अवशेष आहेत तर त्यांचा संपर्क पाण्यासोबत आला म्हणजे जसं लोखंडाचा संपर्क पाण्यासोबत आल्याच्या नंतर त्याच्यावरती काय या ठिकाणी गंज चढण्याची काय प्रक्रिया तयार होते, तर त्याच पद्धतीने ज्या वेळेस हे जे ह्युमस असतं म्हणजे काय जे वनस्पतींचा पालापाचोळा असतो तो जर या ठिकाणी दलदलीचा प्रदेश जर त्या ठिकाणी तयार झाला म्हणजे पाणी त्या ठिकाणी साठवून राहायला लागलं तर त्या ठिकाणी मिथेन या वायूची काय निर्मिती होते. जसं की तांदूळ शेती असेल ना, तांदळाचे शेत जे असतात पूर्णपणे नेहमी कशामध्ये भिजवले असतात, पाण्यामध्ये काय भिजवून ठेवलेले असतात जे वाफे तयार केलेले असतात काय तांदळाच्या उत्पादनासाठी, तर त्या ठिकाणी मिथेन जो वायू असतो तर त्याची निर्मिती होते. त्याच्यानंतर आपले जनावरांचे जे गोठे असतात तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळा पाणी शेण खत वगैरे खूप काही त्या ठिकाणी काय आपल्याला असं म्हणतील पाण्याच्या संपर्कामध्ये ते सर्व पदार्थ असतात म्हणून त्या ठिकाणी सुद्धा काय मिथेन वायूची निर्मिती होते. त्याच्यानंतर जे गोबर गॅस संयंत्र असतात गावाकडे तुम्ही बघितलं असेल ज्या ठिकाणी खूप मोठा गोठा असतो कमीत कमी एक 10-20 जनावरे ज्यांच्या गोठ्यामध्ये बांधलेले असतात तर ते बायोगॅसचा त्या ठिकाणी काय वापर केला होतो म्हणजेच ते जे बायोगॅस संयंत्र असतं त्या ठिकाणी काय शेण ज्या ठिकाणी काय आपण काय म्हणतो बायोगॅसमध्ये काय उपयोग केलेला असतो तर त्या संयंत्रामध्ये सुद्धा कशाचा निर्मिती होते मिथेन या वायूची निर्मिती होते. आणि जी जंगले पाण्याने पूर्णपणे काय काय जलयुक्त असतात अशा पद्धतीने म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये ज्या जंगल क्षेत्रामध्ये नेहमी काय नद्यांना पूर येतात जसं की ॲमेझॉन नदीचं खोरं असेल किंवा ब्रह्मपुत्र नदीचं खोरं असेल तर या जंगलांमध्ये सुद्धा काय मिथेन या वायूची काय होत असते निर्मिती होत असते. तर त्याच पद्धतीने या ज्या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल हे नैसर्गिक वायू असतं तर त्या ठिकाणी जे नैसर्गिक वायू आहे त्याचा मुख्य तत्व त्याचा मुख्य घटक कोणता असेल मिथेन गॅस हा असेल. मात्र घरगुती वापरामध्ये उपयोग केला जाणारा जो इंधन आहे ॲज अ LPG म्हणून तर तो नैसर्गिक वायूपेक्षा थोडासा वेगळा आहे. मी तुम्हाला मागच्या पिरियडमध्ये सांगितलं होतं की याच नैसर्गिक वायूचा उपयोग आपण कुठं करतो आपल्या घरामध्ये इंधन म्हणून करतो. आपण करतो म्हणजे काय गव्हर्नमेंट आपल्याला प्रोव्हाइड करतं, आपण फक्त काय विदाऊट सबसिडी खरेदी करतो आणि त्याचा वापर करतो. ओके तर हे जे घरगुती इंधन आहे ते LPG या नैसर्गिक वायूपेक्षा वेगळा कसा आहे. बघा LPG चा मुख्य तत्व जो आहे तो आहे ब्युटेन. या ब्युटेन सोबत काय दुसरा सुद्धा तत्व मिक्स केलेला असतो त्या सिलेंडरमध्ये. तर मला सांगायचं आहे किती टक्के ब्युटेन असतो आणि किती टक्के दुसरा वायू त्याच्यामध्ये असतो. जो LPG सिलेंडर आहे LPG सिलेंडरमध्ये किती टक्के ब्युटेन आहे आणि किती टक्के हे सुद्धा सांगायचं आहे आणि कोणता दुसरा घटक आहे हे सुद्धा तुम्ही सांगायचं आहे. बघा LPG चा मुख्य तत्व जो आहे तो कोणता आहे ब्युटेन आहे आणि काही ठिकाणी 100% प्रोपेनयुक्त असलेलं LPG सुद्धा काय वापरात घेतलं जातं मात्र ते काय घरामध्ये त्याचा काय घरगुती इंधन म्हणून उपयोग होत नाही. आणि हे लक्षात घ्या बघा नैसर्गिक वायू जेव्हा या ठिकाणी रिफायनरीजमध्ये काय नेले जातात किंवा आपल्याला असं म्हणता येईल रिफायनरीजमध्ये जे पेट्रोकेमिकल तेल शुद्धीकरण कारखाने आहेत तर त्या ठिकाणी प्रोसेस होत असताना त्यातील एक उत्पादित म्हणून काय LPG वायू आपल्याला प्राप्त होतो. LPG हा तेल शुद्धीकरण कारखान्यात काय प्राप्त केले जाणारे उत्पादित आहे. मुख्य तत्व काय आहे याचं ब्युटेन आहे. आपल्या घरापर्यंत पोहोचवलं जाणारं जे LPG सिलेंडर गॅस असतं तर त्या LPG सिलेंडर गॅसचं वजन किती असतं 14.2 किलोग्राम. आणि आपण डिलिव्हरी घेण्याच्या अगोदर सुद्धा त्याच्यावरती एक नोट लिहिलेली असते की कृपया या ठिकाणी काय सिलेंडर तुम्हाला प्राप्त होण्याच्या अगोदर त्याचं वजन तुम्ही करून घेऊ शकता आणि त्याच्यावरती सील आहे नाही हे चेक करू शकता. मात्र आपण त्याच्यावरती लिहिलेला आकडा बघतो 14.2 किलो, दॅट्स इट. आपण मोजत वगैरे काय कधी बसत नाही. जर कधी शंका आली तर तुम्ही असं करू शकता, तुमचा अधिकार आहे तो. ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 जो बनवलेला आहे तर तो अशाच जागरूक काय नागरिकांसाठी किंवा ग्राहकांसाठी बनवलेला आहे. तर फॉर मोर इन्फॉर्मेशन नाही तर परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे की LPG सिलेंडर जे आहे तर त्याचं वजन किती असतं. तुम्ही म्हणू शकता जर सर LPG सिलेंडर गॅस जे आहे त्याचं वजन जर फक्त 14.2 किलो असेल तर त्याला
आम्ही सहज उचलू शकतो, नाहीतर कुठलेही एखाद्या व्यक्तीला उचलणे इतकं ते सोपं नाही. ओके, 14.2 किलो हे फक्त गॅसचं वजन आहे. जे सिलेंडर आहे तर त्या सिलेंडरचं वजन सुद्धा त्याच्यामध्ये आहे ना, या ठिकाणी गृहित धरलेलं नाही. सिलेंडरचं वजन सुद्धा असतं या ठिकाणी, म्हणून आपण काय सहजरित्या ते उचलू शकत नाही. सिलेंडरच्या वजनाच्या व्यतिरिक्त फक्त जे गॅस असतं म्हटलं तर त्याचं वजन किती आहे, 14.2 kg आहे. आता बघा, हे जे LPG आहे, बघा LPG काय असतं, LPG हे काय, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आहे. म्हणजेच आपण अगोदरच सांगितलं होतं जे पेट्रोलियमचे तेल शुद्धीकरण कारखाने आहेत, तर यातील एक उत्पादित म्हणून काय, LPG आहे, हा एक घटक आहे. ओके, LPG आणि LPGचा सायन्स सेक्शनमध्ये अभ्यास करत असताना जिथे जिथे LPGचा आपण अभ्यास करतो तिथे तिथे काय येतं, CNG सुद्धा येतो. दोघांमधला डिफरन्स काय बघा, LPG म्हणजे आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आणि CNG आहे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. या ठिकाणी दोघांमधला एक बेसिक फरक मी सांगतो, बाकीचं तुम्ही सायन्स सेक्शनमध्ये वाचलं असेल, तुम्हाला माहिती असेल अधिक याच्याबद्दल. बघा, जे LPG आहे तर ते रूम टेम्परेचरला असतं गॅसियस फॉर्ममध्ये. ओके, वायू रूपात असतं. ज्यावेळेस त्याला काय, अंडर प्रेशर आणि अंडर टेम्परेचर आणलं जातं तर त्याच्यावरती उच्चदाब प्रयोग केला जातो तेव्हा तो लिक्विड फॉर्ममध्ये येतो. मात्र जो या ठिकाणी CNG आहे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस जे आहे तर ते रूम टेम्परेचरला गॅसियस फॉर्ममध्ये आहे आणि त्याला कॉम्प्रेस केल्याच्या नंतर त्याला उच्च दाबाच्या खाली आणल्याच्या नंतर सुद्धा ते कोणत्या, गॅसियस फॉर्ममध्येच असतं, लिक्विड फॉर्ममध्ये ते कन्वर्ट होत नाही. ओके, तर पुढचा पॉईंट या ठिकाणी बघा, भारतात नैसर्गिक वायूचा सर्वाधिक वापर कुठे केला जातो. काही वर्षांपूर्वी नैसर्गिक वायूचा सर्वाधिक वापर औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये वीज निर्मिती करण्यासाठी केला जायचा. मात्र वीज निर्मिती उद्योगाला वेगवेगळे नवीन पर्याय उपलब्ध झाले असतील, आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही. की कारण काय, सद्यस्थितीला आपल्याला फक्त एवढं बघायचं आहे की सर्वाधिक उपयोग नैसर्गिक वायूचा सद्यस्थितीला 40% कुठे केला जातो, खत उद्योगांमध्ये खत निर्मिती करण्यासाठी केला जातो. आणि त्याच्या खालोखाल दुसरा जो सर्वाधिक उपयोग आहे तो कुठे केला जातो, वीज निर्मिती करण्यासाठी औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये 30% आणि 10% नैसर्गिक वायूचा उपयोग कुठं, LPG तयार करण्यासाठी केला जातो. यांच्या व्यतिरिक्त या ठिकाणी बघा, आपण एक हेडिंग या ठिकाणी काय लिहायची राहून गेलेली आहे, इथे लिहू आपण क्लॅथरेट. क्लॅथरेट काय असतं बघा, समुद्राच्या तळाशी 2 किलोमीटर आतमध्ये भूगर्भामध्ये गेल्याच्या नंतर बर्फामध्ये अडकून राहिलेला जो मिथेन गॅस आहे तर तो सुद्धा ऊर्जेचा खूप मोठा आणि काय खूप चांगला स्रोत आहे. तर त्याचं उत्पादन घेऊन आपण जगभरामधील जे ऊर्जा खनिजांच्या संदर्भात जे काही या ठिकाणी काय अडचण निर्माण होते तर त्या सर्व अडचणी सोडवू शकतो. बघा, आणि तर ते जे मिथेन वायू आहे त्यालाच काय म्हणतो आपण, क्लॅथरेट असं म्हणतो. बघा, समुद्र आहे, समुद्राच्या तळाशी गेल्याच्या नंतर जमीन लागते, तर त्या जमिनीच्या भूगर्भामध्ये जिथे जिथं बर्फ असेल त्या ठिकाणी त्या भूगर्भामध्ये म्हणजे त्या बर्फामध्ये अडकून राहिलेला जो मिथेन वायू आहे त्याला काय म्हणतो, क्लॅथरेट म्हणतो. आणि हे क्लॅथरेट आता म्हणजे अरबी समुद्रामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये वगैरे भेटणार नाही, जे ध्रुवीय प्रदेश असतात, एकतर उत्तर ध्रुव असेल किंवा दक्षिण ध्रुव असेल, तर या ध्रुवीय प्रदेशांमध्ये ज्या ज्या ठिकाणी बर्फांमध्ये अडकून राहिलेली जी मिथेन वायू आहे तर त्याचा वापर आपण एक ऊर्जा खनिज म्हणून करू शकतो आणि त्या अनुषंगाने त्याचं उत्पादन घेता यावं यासाठी गॅस हायड्रेट सेंटरची स्थापना चेन्नईमध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे चेन्नईमध्ये असलेली ही संस्था कार्य करते की ध्रुवीय प्रदेशामधील त्या क्लॅथरेटचं उत्पादन कोणत्या पद्धतीने घेता येईल, निसर्गाची हानी न करता किंवा निसर्गाला कोणत्याही प्रकारे इजा न पोहोचवता. ओके, तर पुढचा पॉइंट, वर्तमानात केवळ 40% पेट्रोलियम उत्पादनांचे वहन पाईपलाईनद्वारे केले जाते. म्हणजे पाईपलाईनचं जाळं जे आहे भारतामध्ये जे पसरलेले आहे तर त्याची घनता आणखीन एवढी झालेली नाही की 100% जे पेट्रोलियम उत्पादित आहेत तर त्यांचं वहन पाईपलाईनद्वारे केलं जाईल. बरेच असे दुर्गम क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी आणखीन सुद्धा पाईपलाईन शक्य झालेलं नाही, म्हणून त्या ठिकाणी जे टँकर्स असतात ज्यांच्या पाठीमागं लिहिलेलं असतं हायली इन्फ्लेमेबल काय कंटेंट किंवा काय गॅस असेल लिक्विड असेल, तर अशा कंटेनरमधून आपण वहन होत असताना आपण बघतो. बऱ्याच काय रेल्वेवरून सुद्धा काय ही वाहतूक हे परिवहन केलं जातं, ज्याला रोरो वाहतूक असं म्हणतो. रोरो वाहतूक काय आहे बघा, प्रश्न मागं आलेला होता, अशा पद्धतीने काय रेल्वे पटरीवरती रेल्वे थांबलेली असते, म्हणजे फक्त त्या ठिकाणी डबे नसतात रेल्वेचे या ठिकाणी, तर म्हणजे एक म्हणजे ओपन कंपार्टमेंट असतो. ओके, तर जो ओपन प्लॅटफॉर्म असतो, कंपार्टमेंट नाही, ओपन प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी काय ट्रक जे आहेत, ट्रक अशा पद्धतीने काय त्याच्यावरती चढून थांबवले जातात एका पाठीमागं एक. अशा पद्धतीने एकाच वेळी चेन्नईपासून ते दिल्लीपर्यंत
50 ते 60 ट्रकांना एकाच वेळी काय पोहोचवते एक रेल्वे, तर त्याला काय म्हणतो आपण काय रोरो ट्रान्सपोर्टेशन किंवा रोरो वाहतूक। लक्षात राहील या ठिकाणी सिंपल आहे अगदी गोष्ट, पाठ्यक्रमामध्ये सुद्धा काय दिलेली आहे लहान मुलांना सांगितलेली गोष्ट या ठिकाणी, म्हणूनच मे बी प्रश्न आलेला होता। म्हणून असं म्हणलं जातं की अभ्यास करत असताना केव्हा काय बेसिक पुस्तकं जी आहेत ती एकदा काय वाचून घ्यावीत, संकल्पना त्या ठिकाणी काय क्लिअर होत असतात। बघा वर्तमानात देशातील काय 39% पेट्रोलियम उत्पादनांचे जे काय परिवहन आहे वहन जे आहे ते पाईपलाईनद्वारे केलं जाते। इतर पेट्रोलियमच्या वहनासाठी काय इतर मार्ग वापरले जातात, कंटेनरमध्ये भरून ते एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवले जातात। बघा सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे काय जे पाईपलाईन आहेत गॅसच्या संदर्भात ते बघायचे, देशाची पहिली पाईपलाईन कोणती आहे नहरकठिया लुणामाटी बरौनी ही पाईपलाईन। आपण पेट्रोलियमच्या संदर्भात बघितली होती भारतातील पहिली पाईपलाईन कोणती होती नहरकठिया लुणामाटी बरौनी, अशामध्ये आसाममध्ये स्थित असलेलं आपण एक तेल क्षेत्र बघितलं होतं कोणतं नहरकठिया, तर त्या नहरकठियापासून ते लुणामाटी लुणापाटीपासून ते काय बरौनीपर्यंत अशा पद्धतीने एक पाईपलाईन आपण बघितलेली होती। या ठिकाणी पुढे एक शहर आपण दाखवलेलं आहे कुठलं बिहारमधलं कानपूर, तर या बरौनीपासून परत पुढं कानपूरपर्यंत ही पाईपलाईन काय पुढं पोहोचवलेली आहे, त्याचा विस्तार इथंपर्यंत झालेला आहे। त्याच्यानंतर या बरौनीपासून एक पाईपलाईन दक्षिणेला जाते कुठं हल्दियापर्यंत, पश्चिम बंगालमधील एक रिफायनरी आपण बघितलेली होती, आणि राजमंदी या ठिकाणी आणखीन एक, तर याचीच शाखा कुठे जाते मौरी ग्राम या ठिकाणापर्यंत जाते। हा एक नवीन शब्द आहे तो लक्षात ठेवा मौरी ग्राम, मागे पेट्रोलियम बघत असताना सुद्धा बघितलेलं होतं। तर पहिली पाईपलाईन लक्षात ठेवायची कोणती नहरकठिया लुणामाटी आणि बरौनी। त्याच्यानंतर हाजिरा विजयदुर्ग जगदीशपूर आणि त्याच्यानंतर दुसरं हाजिरा विजयपूर जगदीशपूर एच व्ही जे पाईपलाईन ज्याला म्हणलं जातं, तर ही एच व्ही जे पाईपलाईन देशाची सर्वात मोठी पाईपलाईन आहे कशाच्या संदर्भात नैसर्गिक वायूच्या संदर्भात। नैसर्गिक वायूची हाजिरा विजयपूर जगदीशपूर ही सर्वात मोठी पाईपलाईन आहे, ही पश्चिमी किनारी प्रदेशातील नैसर्गिक वायूंचे परिवहन उत्तर प्रदेशपर्यंत करते, ज्या उत्तर प्रदेशमध्ये गॅस बेस्ड पॉवर स्टेशन्स आहेत। तर सर्वात मोठं नैसर्गिक वायूवरती आधारित वीज निर्मिती केंद्र कोणतं आहे हे कमेंट बॉक्समध्ये काय कळवायचं आहे। बरेच क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी विचारले आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरे सांगा। पेट्रोलियम असतील पेट्रोल असेल तर त्याच्यानंतर डिझेल केरोसिनची निर्मिती होते, इथूनपासून सर्व गोष्टी आपण डिस्कस केल्या आहेत, नैसर्गिक वायूसुद्धा या ठिकाणी आपण संपवलेला आहे। आणखीन खूप सारे तथ्य निघून येतात, तर नैसर्गिक वायूंच्या संदर्भात कोणतं राज्य काय अग्रेसर आहे, कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक भांडार आहेत वगैरे वगैरे वगैरे, तर ज्या घटकांवरती अजूनसुद्धा प्रश्न विचारलेला नाही म्हणजे नैसर्गिक वायूचा अभ्यास करत असताना ज्या दृष्टीने प्रश्न आलेला नाही तर त्या दृष्टीने आपल्याला काय सगळे नोट्स लिहत बसायची आवश्यकता नाही। अभ्यास नैसर्गिक वायूचा करायचं म्हणलं तर या ठिकाणी काय एक महिना आपल्याला पुरणार नाही, एवढं सगळा कंटेंट याच्या बाबतीत काय निघून येऊ शकतो। मात्र आपण बघतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीनं राज्यसेवाचा असेल किंवा कुठल्याही काय राज्याच्या काय पब्लिक सर्व्हिस कमिशनचा पेपर असेल, तलाठीचा असेल किंवा कृषी सहाय्यकचा असेल, त्याच्यानंतर गट कचा असेल गट बचा असेल, प्रत्येक परीक्षेतील काय प्रश्नांचा विचार करून ज्यावेळेस आपण काय कंटेंट काढतो त्यावेळेस अशा पद्धतीने काय कंटेंट निघून येतो। तर एवढा कंटेंट आहे नैसर्गिक वायूच्या संदर्भात जो पूर्णपणे व्यापक आहे असं म्हणता येईल। तर अशा पद्धतीने हा सर्व काय कंटेंट आपण बघितलेला आहे नैसर्गिक वायूच्या संदर्भात। तर या ठिकाणी व्यवस्थित नोट्स बनवायचे आहेत, अभ्यास करायचा आहे, कम्प्लीट करून ठेवायचा आहे। एकदा कम्प्लीट करून ठेवल्याच्या नंतर याला परत परत काय करायचं आहे रिवाईज करायचं आहे, प्रत्येक घटक काय वाचून काढायचा आहे। कमीत कमी या ठिकाणी महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा एक ब्रीफ रीडिंग एक थोडक्यात याचं वाचन तुमचं काय व्हायला पाहिजे, जेणेकरून काय गोष्टी विसरणार नाहीत। जर तुम्ही उजळणी नाही केला तर निश्चितपणे विसरतात। बघा मोटिवेशनल स्पीच जे असतात त्यांच्यावरती जास्त भरोसा मी ठेवत नाही। मोटिवेशनल स्पीच असे असतात एक प्रकारे काय जसं की क्रांती घडल्यासारखं, अचानक एखाद्या माणसाला जर आपण काय पेटवण्याचा प्रयत्न केला तर तो पेटतो, जसं निखारा पेटतो तर काही ठराविक कालावधीच्या नंतर त्याचं राखेतसुद्धा रूपांतर होतं, म्हणजे मोटिवेशन दिल्याच्या नंतर ते ओसरायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही। मात्र राज्यसेवेचा अभ्यास करत असताना या ठिकाणी प्रत्येक तासाला प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक दिवशी मोटिवेटेड असणं आवश्यक आहे। आता याच्यासाठी रोज उठून तर मोटिवेशनल स्पीच वगैरे ऐकू शकत नाही आपण, सेल्फ मोटिवेटेड राहणं फोकस राहणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। बघा आपण आहे ना भविष्य बदलवण्याची ताकद तर ठेवत नाही किंवा भविष्य आपण बदलवू शकत नाही सद्यस्थितीला, म्हणजे आज काय करू शकतो आजच्या डेटमध्ये आपण आपलं भविष्य बदलवू शकतो का नाही,
ओके, मात्र हे निश्चित आहे की आजच्या डेटमध्ये आपण आपली सवय बदलू शकतो. आजपर्यंत आपण नोट्स काढत नव्हतो, आज आपण नोट्स काढायला सुरुवात करू शकतो. आजपर्यंत आपण ना 4 तास अभ्यास करू शकत नव्हतो, आजपासून आपण 6 तास अभ्यासाला बसायचं आहे, नोट्स काढायचं आहे. आजपर्यंत आपण ना या ठिकाणी काय मॅथमॅटिक्स किंवा रिझनिंगचे सब्जेक्ट अभ्यासाला जास्त घेतले नाहीत, त्याच्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तर अशा पद्धतीने चालणार नाही, येतं लक्षात. तर आज आपण सवयी बदलू शकतो आणि या सवयी उद्या तुमचं भविष्य बदलवतील, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची काही या ठिकाणी म्हणजे अडचण नाही. निश्चितपणे आज तुमच्या बदललेल्या चांगल्या सवयी इन द पॉझिटिव्ह बिहेवियर उद्या तुमचं भविष्य काय बदलवण्यासाठी या ठिकाणी काय निश्चितच मदत करतील. आणि आमच्या सरांनी, माझे एक आदर्श गुरु होते, तर त्यांनी सांगितलेलं होतं की एक कोट होतं, त्यांनी सांगितलेलं की जिवंत कोण असतो, जिवंत तर सगळेच आहेत, तर जिवंतपणाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. तर त्यांनी म्हणजे जिंदा कोण आहे याच्या बाबतीत सांगत असताना सांगितलं होतं, मला नेहमी ज्या ज्या वेळे ना त्यांची आठवण येते, त्यांचे लाईन्स ज्या ज्या वेळी आठवतात, त्यावेळेस एक प्रकारची ऊर्जा मनामध्ये येते. आणि आहे ना, आज तब्येत खराब असताना सुद्धा मी आज थांबलो नाही, आज कोणत्याही हालतीत व्हिडिओ लेक्चर काय करायचं आहे, माझे एकट्याचे कष्ट आहेत, मात्र याची वाट पाहणारे काय खूप सारे लोक आहेत. काही रिसेंटली काही दिवसांमध्ये बघितलेलं आहे की कोणत्या पद्धतीने आहे ना या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या काय वाढत चालली आहे, त्यांचा सपोर्ट वाढत चाललेला आहे. तर या ठिकाणी काय मी त्यांना कारणं देऊन चालणार नाही. तर त्यांनी जिवंत असणे म्हणजे काय, त्यांच्या काय शब्दांमध्ये त्यांनी व्याख्या सांगत असताना सांगितलं होतं, बघा त्यांनी तयार केलेलं नसेल, हां ओके, जसं की हा कंटेंट मी तयार केलेला नाही, हा सिलॅबस कोणीतरी तयार केलेला आहे. मी फक्त एक बघा म्हणजे या ठिकाणी सोर्सेस वेगळे असू शकतात, मात्र मी एक उत्तम माध्यम आहे हे निश्चितपणे सांगू शकतो तुमच्यापर्यंत हे काय पोहोचवण्यासाठी. तर त्यांनी सांगितलेलं होतं की जिवंत कोण आहे, जिंदा कोण हे याच्या बाबतीत सांगत असताना त्यांनी म्हणलं होतं की यू तो घायल है हर एक परिंदा यहाँ पर, यू तो घायल है हर एक परिंदा यहाँ पर, लेकिन जो उठ के उड़ने का जज्बा रखता हो वही जिंदा है यहाँ पर, असं त्यांनी सांगितलेलं होतं. तर विचार या ठिकाणी काय, चिंतन मनन करा, विचार रुजवून ठेवा, आणि जिद्द जी आहे तर ती शांत होऊ देऊ नका, ती कायम तुम्हाला काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहित करेल अशा पद्धतीचे प्रश्न स्वतःला काय विचारत चला. तर तुमच्या अभ्यासासाठी या ठिकाणी काय खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू. नमस्कार.